जय महाराष्ट्र भाऊनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर भाऊनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भाऊनो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भाऊनो। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भाऊनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भाऊनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे। जर का भाऊनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही भाऊनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। त्याच्या पिनड मेसेजमध्ये भाऊनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिकेचे भाऊनो लिंक भाऊनो भेटून जाईल। त्यासोबतच भाऊनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं भाऊनो, कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भाऊनो शिकवत असतो। त्यासोबतच भाऊनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भाऊनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता। ओके, तर चला भाऊनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर चला भाऊनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉल्ववरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते आपल्याला सुरुवातीला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपल्याला सिंपली इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला थ्री डॉट वरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट स्पीडपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला एक मी लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, त्या लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि मोव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन जे लिरिक्स तुम्हाला खाली दिसते ते आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे। तर इथून असं आपण बरोबर सेंटरला लिरिक्स घेऊया। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि थोडासा एक्स्ट्रा झालेला लिरिक्स व्हिडिओ आपल्याला इथून ट्रिम करायचा आहे। त्याच्यानंतर त्या लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन सिंपली आपल्याला स्क्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, आपण जी इमेज ॲड केलेली आहे ती इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी ऑपोसिटी आहे ते आपल्याला इथून बरोबर 20 ठेवायची आहे। 20 ठेवल्यानंतर आपण इथून बॅक यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बरोबर 3.15 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहे। तर सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे, आपली फर्स्ट इमेज ॲड करायची आहे। त्याच्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट स्पीडवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायचे आहे। तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर भाऊनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडियावरती जाऊन आपली एक बॉर्डर ॲड करायची आहे जी तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल। त्याच्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटून शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक आपला लोगो ॲड करायचा आहे। तर जिथून आपण इमेजेस ॲड केले तिथे यायचं आहे, आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे। इथून या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया, एवढ्याशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो आपल्याला सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन आपल्याला शेवटपर्यंत लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेअर किपर प्रेझेंटची लिंक भेटून जाईल। तर आपला जो प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे, इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर आपण जी फर्स्ट इमेज खाली ॲड केलेली आहे, लिरिक्स व्हिडिओच्या खाली जी इमेज आपली ॲड केलेली आहे त्याला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, सिंपली आपल्या शेअर किपर प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे। तर इथून आपल्याला सुरुवातीच्या काही इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे। तर आपल्याला कुठपर्यंत द्यायचं आहे, इथं थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मोठी इमेज दिसेल। इथं तुम्ही बघू शकता थोडीशी मोठी इमेज आहे, ह्याच्या आणि याच्या कम्पॅरिझनमध्ये इथली इमेज आपली थोडीशी मोठी आहे। तर ह्याच्या मागच्या जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे। 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि ही जी मोठी इमेज आहे याच्या मागच्या इमेजला आपण इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे। तर या मोठ्या फक्त एका इमेजला आपला इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 4 कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, या मोठ्या इमेजपासून शेवटपर्यंत जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 द्यायचा आहे। तर भाऊनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम शॉर्ट व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे। शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करायचं आहे। फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे, व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्की झालं पाहिजे भाऊनो। तर भाऊनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।
तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।